मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब यांचं आपण मार्गदर्शन या ठिकाणी ऐकलं. यानंतर मी विनंती करतो शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांना, शिवसेना संघटना व सध्याची राजकीय परिस्थिती याविषयी आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचंय. आलेले तमाम महाराष्ट्रातून जे पदाधिकारी आपल्या भाषणाची त्या ठिकाणी वाट बघताय, आदरणीय रामदासभाई कदम. गो ब्राह्मणपती पालक हिंदवी स्वराज संस्थापक सिंहासनाधिष्ठित दणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा, आवाज कुणाचा? शिवसेना, शिवसेना. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. धन्यवाद. येतोय येतोय येतोय, काळजी करू नको. होय बांधवानो, आम्ही सगळे शिंदे साहेब तुमच्या पाठीशे खंबीरपणे उभे आहेत हे दाखवण्यासाठी महाराष्ट्रातून इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळे आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देतो. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं की होय, मी शिवसेनेचं नेतृत्व करण्यासाठी काबिल आहे आणि मला महाराष्ट्राने स्वीकारलं आहे, याच्यावरती शिक्कामोर्तब ज्यांनी केलं ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेनेचे सगळे नेते, केंद्रीय मंत्री, सगळे मंत्री महोदय, सगळे आमदार, सगळे नामदार, निलंताई तुम्ही देखील, बंधू भगिनी आणि मातानो, कालची निवडणूक आपण सगळ्यांनीच पाहिली, ज्याचा थोडासा उल्लेख आमच्या गुलाब पाटलांनी केला, ज्याचा थोडासा उल्लेख पोंक्षे साहेबांनी केला. मला कोणी चिठ्ठी पाठवू नका, फाईन लावीन. कधी कधी थोडा दम द्यावा लागतो स्वभावाप्रमाणे. आणि म्हणून एक गोष्ट बांधवानं आपल्या सगळ्यांना सांगायला हवी, 450 वर्षाच्या अगोदर दिल्लीच्या बादशहाच्या नोकरीला लाद घालून कवी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी किल्ले रायगड येथे आले होते, तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर शिवाजी न होते तो सुनतिया सबकी होती, सुनतिया सबकी होती. बांधवानो, शिंदे साहेब याचा विसर उद्धव ठाकरेने पडला, याची जाणीव उद्धव ठाकरेने नाही. ज्या शिवसेना प्रमुखांनी हिंदू हृदय सम्राट म्हणून संबंध जगामध्ये ख्याती मिळवली, त्यांच्या मुलानंच उद्धव ठाकरेंनी ज्यावेळेला हिंदुत्वाला हरताळ पासला. गुलाबराव तुम्ही चुकीचं बोलला नाही, पोंक्षे साहेब तुम्ही थोडस आधी येऊन भाषण चालू केलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. पण मनामध्ये दुःख होत आहे, वेदना होत आहेत की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा, याला लाज वाटली पाहिजे काँग्रेसला मत द्यायला, लाज वाटली पाहिजे. ज्या शिवसेना प्रमुखांनी अख्खं आयुष्य हे काँग्रेस सोबत संघर्ष केलं त्या काँग्रेसला मत देत आहे? ज्या शिवसेना प्रमुखांनी उभं आयुष्य शरद पवारांसोबत संघर्ष केलं त्या शरद पवारांना बाप म्हणताय? मी मुस्लिम समाजाला सांगेन बांधवानो, काल तुम्ही चुकलात. होय होय,
शिवसेना मुसलमानांच्या विरोधामध्ये नाही, कधीच नव्हती, शिवसेना प्रमुख देखील नव्हते, आज देखील आम्ही नाही, पण काँग्रेसने तुम्हाला स्वातंत्र्यानंतर फक्त मतांसाठी दाबून घेतलं, फक्त मतांसाठी, मुसलमानांची मतं घेण्यासाठी काँग्रेसने आता पण तुम्हाला दाबून घेतलं. आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी काल तेच केलं. तुम्ही चुकलात, तुम्ही फसलात. आज मोदीजींचा आपण काम संबंध जग पाहतोय, त्या मोदीजींना संपवायचा तुम्ही प्रयत्न केलात, चूक केली, चूक केली. मोदीजी मुसलमान समाजाच्या विरोधामध्ये नाही आहेत, एकनाथ शिंदे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत. ज्याच्यावेळेला मुस्लिम समाजाला अडचण येईल तेवढा त्यांच्या हाकेला धावून जाणारा माझा नेता एकनाथ शिंदेच आहे, हे पुन्हा एकदा मी आपल्या मुस्लिम समाजाला सांगतोय. होय, होय बांधवांनो, आम्ही कधी शिवसेनेला शिवसेना प्रमुखांनी आम्हाला कधी शिकवलं नाही कोण हिंदू आहे, कोण मुस्लिम आहे, तो कोण ईसाई आहे, कोण ख्रिश्चन आहे, कोण बौद्ध आहे, कोण तेळी माळी साळी, कोणी गवळी, कोण कुठल्या समाजाचा माहिती नाही. अगे शिवसेना प्रमुखांना वामनराव महाडिक कुठल्या समाजाचे माहित नव्हते. साहेबांनी शिंदे साहेब साहेबांनी कधी कुणाला जात विचारली नव्हती. एकदा जातीचा प्रश्न विचारला त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी शरद पवारांना उत्तर दिलं, माझ्या घरी भाकरी भासते ना ती बुद्ध समाजाची महिला, येऊन बघा, येऊन बघा. होय बांधवांनो, मी स्वतःला मला अभिमान वाटतोय. आज 55 वर्ष मी शिवसेनेचं काम पाहतोय, काम करतोय. एक शिवसैनिक, गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख, आमदार, नामदार, विरोधी पक्ष नेता, शिवसेनेचा नेता, सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला असामान्य महत्व प्राप्त करून देण्याचं काम माझ्या शिवसेना प्रमुखांनी केलं हे आम्ही जवळला सगळ्यांनी पाहिलंय. होय, मी अनुभवलंय नवरकर साहेबांना, मी अनुभवलंय दत्ताजी नलावडेना, मी अनुभवलंय दत्ताजी साहेबांना, मी पाहिलंय आप्पांना, महाडिकांना मी पाहिलंय, मी मनोज जोशींना पाहिलंय, मी सरपोतदार साहेबांना पाहिलंय, मी सगळ्या नेत्यांना जवळना पाहिलंय, सगळ्यांचा अभ्यास आम्ही जवळना पाहिलाय. आणि बांधवांनो, आज एक गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगतोय, सगळ्या शिवसैनिकांना, ही शिवसेनेला आज 58 वर्ष झाली. याच्यामध्ये योगदान उद्धव ठाकरेचं नाही, त्याच्या मुलाचं नाही, ते पिंगमिंगचं नाही. हो नाही नाही काही नाही, यांना आयत सगळं मिळालं आणि मस्ती आणि माझ आली जरा, यांना सगळं आयत मिळालं बांधवानो. या शिवसेनेला उभं करण्यासाठी, या भगव्या झेंड्याला अधिक तेज आणण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या मर्डर झाल्यात, हजारो शिवसैनिक मेलेत, हजारो शिवसैनिक जेलमध्ये सडलेत. बांधवानो, भगिनीनो, हजारो शिवसैनिकांचे संसार उद्ध्वस्त झालेत मी जवळना पाहिलेत. ज्यांनी ज्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला आज दुर्दैवानं साळच करत नाही आहेत. मला ज्यांनी ज्यांनी सुपाव्या माझ्या घेतल्या होत्या ना, त्यांना गोळ्या घालण्याचं काम माझ्या साळच करून त्यावेळेला केलं होतं, साळच करून केलं होतं. आम्ही असे उगवलो नाही अल्पासारखे, आम्ही उद्धव ठाकरे तुझ्यासारखं आयता असं तुम्हाला मिळालं नाही आम्हाला, आम्ही संघर्ष केला. होय बांधवानो, अनेक शिवसैनिक मुंबईचे साक्षीदार आहेत. शिंदे साहेब 92-93 दंगलीमध्ये सगळ्यात महत्वाचं काम कुणी केलं असेल तर रामदास कदमनी केलंय. मुंबई वाचवण्याचं काम रामदास साहेब यांनी केलंय, उद्धव ठाकरे अजून माहितीच नाही. तो फक्त म्हणतो शिवसेनेनं मुंबई वाचवली, म्हणजे शिवसेनेनं म्हणजे कुणी गे बाबा, तुझ्या त्या भेडकानं अनिल परबनी वाचवली का गे? अनिल परबनी त्यांनी वाचवली. 4 फटके काय खाल्ले पोलिसांचे तर म्हणजे दंगलीमध्ये काम केलं ते भेडकानं, भेडूकच ना तो. आणि म्हणून ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकले, युवे झेंडे फडकले, बॉम्बस्फोटाचे केलेले, त्या बॉम्बस्फोट केलेले त्यावेळेचे, तो काय नाव त्याचं घेतलं त्या ताईने माझ्या, मुसा मुसा बॉम्बस्फोटाचा आरोपी उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये आणि मिरवणुकीमध्ये अतिशय क्लेश वाटलं, दुःख वाटलं मनामध्ये. अगं उद्धव ठाकरे, तुम्हाला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, त्यांचं नाव यापुढे एकनाथ शिंदेच घेऊ शकतात शिवसेना प्रमुखांचं, या ठणकावून तुम्हाला मी सांगतोय. होय 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 बांधवानो. आणि म्हणून कालची परिस्थिती वेगळी होती, उद्याची विधानसभेची वेगळी आहे. मी आताच एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं, साहेब लगू आता कामाला उद्यापासून, आता आमचे 7 खासदार आहेत, आमचे प्रतापराव आहेत. होय, तुमचा रामदास कदम भ्याग घेईल, शिंदे साहेब
जिल्हा जिल्हा छानून काढीन, तालुका 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 जाईन आणि या उद्धव कपडे उतरवल्याशिवाय राहणार नाही सांगतो मला मी। हा उद्धव ठाकरे नेमका काय नेमका काय हा मी जोडला पाहिले ना, मगाशी कोणी उल्लेख केला ना, अरे माझं मंत्रीपद काढून घेतलं आणि आपल्याला मुलाला दिलं। बाप मुख्यमंत्री, बेटा प्रधानमंत्री आणि रामदास कदम नेता आउट आउट। शिंदे साहेब तुमचे आभार मानतो, मुलाचा न विचार केला नाही आणि तुम्ही प्रतापरावांचा विचार केला आणि त्यांना मंत्रीपद दिलं, मला अभिमान वाटला माझ्या नेत्याचा। अरे मलाच नाही समजा महाराष्ट्राला अभिमान वाटला, अगर नेता असावा तर एकनाथ शिंदे सारखा असावा सर्वसामान्य शिवसैनिकांचा विचार करण्यासाठी। ही साधी गोष्ट नाही आहे, साधी गोष्ट नाही। अहो रात्रभर मी माझी पत्नी माझी मुलं आम्ही वाट बघत होतो शिंदे साहेब आता फोन येईल आता फोन येईल आता फोन येईल। मी शिंदे साहेबांना फोन लावतोय, सकाळपर्यंत फोनच नाही आणि सकाळी जेव्हा यादी वाचली त्यामध्ये आदित्य ठाकरे पण आणि रामदास कदम आउट, दिवाकर रावते आउट, नेते आउट। काय योगदान नाही आदित्यचं हो, तर पोपटासारखा नुसतं आपला बोलत असतं, ते चिमणीसारखा असं नुसतं आपलं काय कर्तृत्व काय तुमचं कर्तृत्व काय तुमचं काही नाही ना। हे समजतात आम्ही मालक आणि शिवसेना शिवसैनिक आमचे गुलाम, शिवसैनिक आमचे गुलाम। मगाशी आमचे आमदार कोणते एक आमदार आपले गोनागेंचं मी अभिनंदन करेन, त्यांनी सांगितलं शिवसैनिक आपले गुलाम नाहीत आपले नोकर नाहीत, रात्रंदिवस काम करणार आहे ते आपल्या कुटुंबातली माणसं आहेत। ही वागणूक द्या ना, द्या ना वागणूक, आम्ही का तुमचे पगावी नोकर आहोत का। शिवसेना प्रमुख होते, महिन्यातून नेत्यांच्या पाच पाच मीटिंग व्हायच्या, प्रत्येक विषय प्रत्येक नेत्याला विचारत होते, प्रत्येक नेत्याजवळ एकनाथ शिंदे साहेब शिवसेना प्रमुख चर्चा करायचे नेत्यांसोबत, महिन्यातून पाच पाच मीटिंग नेत्यांच्या घ्यायचे आणि नेत्यांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन शिवसेना पुढे घेऊन जायचे। हा माणूस एकटाच हा सगळ्यांच्या वरती आपले निर्णय लादतो, कुठेही लोकशाही नाही, कुठेही लोकशाही नाही। जे शिवसेना यांचं दुकान यांचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि शिवसैनिक यांचे सगळे नोकर अशा बंधन आता बांधवांनी काम चाललंय। आणि म्हणून आपल्याला एवढं सांगेन, उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कुठेही घाबरले आता कामा नाही। एक हात जोडून विनंती फक्त शिंदे साहेबांना आहे, आपल्या भाजपच्या नेत्यांना सांगा, आपल्या हात जोडून विनंती आहे। मला माहिती आहे कोण बोलणार नाही या विषयावरती, मला घेऊन जा मोदी साहेबांकडे शहासाहेबांकडे, मी सांगेन की साहेब वेळेवरती एकनाथ शिंदेचे जसे भाजपचे दोन महिना आधी उमेदवार दिले तसे शिंदे साहेबांचे 15 उमेदवार दोन महिने आधी दिले असते आज चित्र वेगळं दिसलं असतं, आज चित्र वेगळं दिलं असतं। माझी भावनाताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती, माझा पाटील कुठं आहे, हेमंत कुठं आहे, माझा हेमंत दिल्लीत गेला असता, माझा नाशिकचा आमचा दिल्लीत गेला असता गोडसे। पण एकदा शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदेंनी जाहीर केला की भाजपची मंडळी उठली, आमची जागा आमची जागा आमची जागा हवे। हे काय भानगड काय साहेब, हे थांबवा शिंदे साहेब, नाही तर मला घेऊन जा, मला घेऊन जा, मला घेऊन जा। आणि म्हणून शिंदे साहेब घ्या, मोदी साहेबांना सांगा शहासाहेबांना सांगा की मला 100 उमेदवार द्या, 90 आपण आमदार नाही निवडून आणलेत ते तुमच्या सांगितले आम्ही हरून जाऊ, घ्या मागून घ्या। होय शिंदे साहेब मागून घ्या आणि पुन्हा एकदा या 2-2.5 वर्षामध्ये आपण जे निर्णय घेतलेत क्रांतिकारी निर्णय घेतलेत, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत, असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत। देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन, मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। आणि म्हणून एवढं आपल्याला सांगतो सगळ्यांना बांधवांनो, आता आपण सगळ्यांनी शपथ घ्यायची आहे की आम्ही सगळे एकनाथ शिंदे साहेबांना उद्याच्या विधानसभेच्या आमदार निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। आणि बांधवांनो होय
हजाराव्या वर्षाच्या अगोदर भगवान श्रीकृष्णाच्या रथावरती फडकत असलेला भगवा झेंडा, संत रामदासांनी छत्रपतींच्या हातामध्ये दिलेला हा भगवा झेंडा, आई तुळजा भवानीचा हा भगवा झेंडा, हा शिवसेनेचा भगवा झेंडा, हा शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा, हा मावळ्यांचा भगवा झेंडा, हा शिवसेनेचा भगवा झेंडा.